मालेगाव मध्ये महापालिकेच्या वतीने किडवाई रस्त्यावर तिसऱ्यांदा पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। रस्त्यावरची लहान मोठी दुकाने, चारचाकी, हातगाड्या तसेच दुकानासमोरच्या गटारावरची पक्की अतिक्रमण हटवली। या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केलं। वाराणसीमधल्या एका हॉटेलला भीषण आग लागली। आगीत हॉटेलमधलं संपूर्ण सामान जळून खाक झालं। दरम्यान अग्निशमन दलाला अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं। सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही। पालघरमधल्या बोईसर परिसरात 13 ते 15 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला। भैरव कॉम्प्लेक्सच्या गोडाऊनमध्ये मुंबई पोलिसांनी धाड टाकली आणि या गुटख्यावर कारवाई केली। या ठिकाणी अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा खुलेआम सुरू होता। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार वैशाली वाघमारे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। कामातल्या अनियमिततेमुळे त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आणि या चौकशीमध्ये दोषी आढळल्यानं हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। निलंबन करण्यात आले। नांदेड जिल्ह्यातल्या केनवटमध्ये इयत्ता 7वी शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकानंच अत्याचार केला। आरोपीनं मुलीला आमिषानं गोकुंद इथल्या आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला। या प्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। अकोल्यात मुलीची हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। झोपलेल्या 5 वर्षाच्या मुलीच्या नाकाला चिमटा लावून आरोपीनं मुलीला मारून टाकलं। त्यानंतर गुदमरून लेकीचा मृत्यू झाल्याचा बनाव तिनं रचला। लग्नापासूनच पती पत्नीमध्ये वाद होते आणि पतीनं घटस्फोटाची मागणी केलेली होती। पुण्याहून पिंपळगाव बसवंतकडे निघालेल्या चालत्या एसटीमध्ये एका प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। मंचर परिसरात ही घटना घडली। मृत व्यक्ती आपल्या कुटुंबासमवेत त्र्यंबकेश्वराचं दर्शन करण्यासाठी एसटीनं निघालेले होते। परभणीमध्ये चालकाला झोप लागल्यानं गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याखाली उतरून उलटला। सुदैवानं गॅस गळती झाली नाही, मोठी घटना त्यामुळे टळली। पाथरी तालुक्यातल्या खेरडा पाटीजवळ हा अपघात झाला। जखमी ट्रक चालकावर पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे